सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या आणि बसवेश्वरांच्या कार्यामुळे पावन झालेली भूमी, संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशभरातील भाविकांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची, तसेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणाऱ्या स्वामी समर्थांची ही भूमी। सोलापूर शहराला आणि जिल्ह्याला मोठा इतिहास आहे। स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सोलापूरच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा संग्राम उभा केला होता। संपूर्ण भारतात घडली नाही अशी एक घटना सोलापूरला घडली होती, ती म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांनी 9 मे ते 11 मे 1930 या कालावधीत सोलापूरला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे। त्या काळात स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांना पळवून लावले आणि तिरंगा फडकवला होता। हे 4 दिवस सोलापूर पारतंत्र्यातून मुक्त होते। या लढ्यामध्ये इंग्रज सरकारने सोलापूरच्या 4 स्वातंत्र्यसैनिकांना फाशी दिली, त्यामुळे सोलापूर शहराला हुतात्मा नगरी म्हणून देखील ओळखले जाते। सोलापूरच्या चादर उद्योगामुळे भारतातले मँचेस्टर अशी देखील सोलापूरची ओळख होती। याच सोलापूर शहरात 1 ऑगस्ट 2004 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली। एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले हे आगळे वेगळे विद्यापीठ सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या आशा आकांक्षांची पूर्तता करण्याचे काम आता करते आहे। या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची आता गरज उरलेली नाही। या विद्यापीठाच्या प्रारंभीच्या काळात केवळ 38 एकर जागा उपलब्ध होती। त्यात असलेल्या इमारतीत विद्यापीठाचे कामकाज चालत होते। नंतर विद्यापीठासाठी आणखी 482 एकर जागा उपलब्ध झाली, त्यामुळे विद्यापीठाकडे आता एकंदर 520 एकर जागा उपलब्ध आहे। नव्याने प्राप्त झालेल्या 482 एकर परिसरात 400 मीटर अथलेटिक ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। तसेच विद्यापीठाची प्रशासकीय इमारत आणि इमारतींची उभारणी सुद्धा सुरू होत आहे। विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या 107 असून विद्यापीठात आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 70,000 अधिक आहे। सोलापूर विद्यापीठाने संकुल प्रणाली स्वीकारलेली आहे। प्रारंभी विद्यापीठात एकंदर 6 संकुले होती। रसायनशास्त्र संकुल, संगणकशास्त्र संकुल, पदार्थ विज्ञान संकुल, सामाजिक शास्त्र संकुल, भूशास्त्र संकुल, वाणिज्य आणि व्यवस्थापन संकुल यांचा त्यात समावेश होता। या विद्यापीठाला 2013 मध्ये नॅकद्वारे दर्जा 2.62 CGPA सह प्राप्त झालेला आहे। या विद्यापीठाची धुरा विद्यमान कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी हाती घेतल्यानंतर मागील वर्षभराच्या काळात 3 नवीन संकुले सुरू करण्यात आलेली आहेत। यामध्ये भाषाशास्त्र संकुल, आरोग्य संकुल तसेच लाइफ सायन्सेस संकुल यांचा त्यात समावेश आहे। या 9 संकुल अंतर्गत एकंदर 24 अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सर्वांचं मनापूर्वक स्वागत। विद्यापीठाची जी वाटचाल आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्या सर्वांसाठी। सर्वात पहिले भाषा संकुल याची सुरुवात आम्ही आत्ता 8 महिन्यापूर्वी केली। त्याच्यामध्ये 5 भाषांना सर्वात पहिले प्राधान्य दिलं, त्यात मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू आणि संस्कृत या 5 विभागांची सुरुवात झाली। हे याच्यासाठी की भाषांचा जो भार आहे, महत्त्व आहे, तो सगळ्यांना कळला पाहिजे, त्याच्याच आधारावर शिक्षण होतं, म्हणून त्याच्यामध्ये अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या उद्देशाने त्याची सुरुवात करण्यात आली। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कन्नडा, तेलुगू, पाली आणि काही विदेशी भाषा पण सुरू करणार आहोत। या विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलात MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, MSc पॉलिमर केमिस्ट्री, MSc फिजिकल केमिस्ट्री हे अभ्यासक्रम सुरू आहेत। सुसज्ज प्रयोगशाळा, संशोधन
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन ही या संकुलाची गुणवैशिष्ट्ये आहेत। पदार्थ विज्ञान संकुलात MSc अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, MSc इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, MSc मटेरियल सायन्स हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। महत्त्वपूर्ण संशोधन तंत्रज्ञानाचे हस्तांतरण ही या संकुलाची वैशिष्ट्ये आहेत। संगणक शास्त्र संकुलात मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन, MSc कॉम्प्युटर सायन्स, MSc मॅथमॅटिक्स आणि MSc स्टॅटिस्टिक्स हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेले आणि 200 पेक्षा अधिक अद्ययावत संगणक असलेले हे संकुल सातत्याने विविध उपक्रम राबवित असते। भूशास्त्र संकुलात MSc अप्लाइड जिओलॉजी, MSc जिओ इन्फॉर्मॅटिक्स, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। भूशास्त्र संग्रहालय हे या संकुलाचे वैशिष्ट्य आहे। सामाजिक शास्त्र संकुलात MA रुरल डेव्हलपमेंट, MA इकॉनॉमिक्स, एन्शियंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आर्किओलॉजी तसेच MA मास कम्युनिकेशन हे 4 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। या संकुलामार्फत सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते। या संकुलात पुरातत्व विभागाचे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय आहे। या विभागाने वाकाव, कारकल आणि नरखेड येथे केलेल्या उत्खननात सापडलेली नाणी, पुरातन मूर्ती आणि इतर वस्तू या संग्रहालयात पाहायला मिळतात। वाणिज्य आणि व्यवस्थापन संकुलात MCOM हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे। या संकुलात नजीकच्या काळात MBA हा अभ्यासक्रम देखील सुरू केला जाणार आहे। भाषाशास्त्र संकुलात MA मराठी, MA हिंदी, MA इंग्रजी, MA उर्दू आणि MA संस्कृत हे 5 अभ्यासक्रम सुरू आहेत। 2018-19 या शैक्षणिक वर्षापासूनच हे संकुल सुरू झालेले आहे। लाइफ सायन्सेस संकुलाचा प्रारंभही 2018-19 या शैक्षणिक वर्षापासूनच सुरू झाला। या संकुलात MSc कॉस्मेटोलॉजी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे। हेल्थ अँड अलाइड सब्जेक्ट्स या संकुलाची सुरुवातही 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून झालेली आहे। या संकुलात संकुलातर्फे ॲक्युप्रेशर, योग विज्ञान, आहार आणि पोषण या संदर्भातले अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र आणि वेगळा ठसा उमटवण्याचे कार्य केलेले आहे। आजच्या काळात कौशल्य विकासाला सर्वाधिक महत्त्व आहे। ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्याला प्राधान्य दिलेले आहे। कारण कौशल्य विकास आता ही काळाची गरज आहे आणि कौशल्य विकास हा कार्यक्रम जो काही महाविद्यालयांमध्ये होत होता ते 32 कोर्सेस होते, आता सगळे मिळून 67 कोर्सेस झालेले आहे। त्याच्यामधनं अतिशय लाईव्ह स्वरूपात MOU सुद्धा करून आपण हे जे कोर्सेस सुरू करतो आहोत, आपल्या विद्यापीठाचं रंगभवन म्हणून एक भाग शहरामध्ये आहे, तिथे योगिक सायन्स त्याच्याबरोबर मेडिटेशन, मार्शल आर्ट असे कोर्सेस तिथे सुरू झालेले आहे। सर्वप्रथम आपण अलाइड हेल्थ सायन्स याचे पण कोर्सेस घेतले, ॲक्युप्रेशर नावाचा हा कोर्स, त्यानंतर थेरपेटिक न्यूट्रिशन हे अतिशय व्यवस्थित इथे सुरू झाले, त्याचा लाभ अनेक लोकांना मिळाला आणि म्हणून अशा पद्धतीने कोर्सेस हे आता पुढे जात आहेत। त्याच्याबरोबरच आम्ही शेअर मार्केट येणाऱ्या काळामध्ये त्याच्याशी संबंधित असलेले टेली अकाउंटन्सी हे सुरू करणार आहोत आणि दुसरा भाग जो आहे तो सायन्स आणि सोशल सायन्स आणि कॉमर्सशी जोडलेला आहे। त्याच्याचबरोबर ॲग्रो टुरिझम हा एक नवीन उपक्रम, कारण विद्यापीठाची जी 482 जागा किंवा जमीन आहे ते त्याच्यामध्ये पहिला हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा किंवा शेतकऱ्यांच्या नैराश्याचा प्रश्न खूप मोठा असल्यामुळे हा त्यांना एक पर्यायी उपक्रम असू शकतो असा संदेश देणारा हा कोर्स आणि प्रोजेक्ट असं दोन्ही सुरू झालेला आहे। विद्यार्थी हा विकासाचा केंद्रबिंदू मानल्याने सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी
विविध योजना आखल्या आणि अंमलात आणल्या आहेत। त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुवर्णपदक योजना याचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल। या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी विविध अभ्यासक्रमात गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या 54 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात येते। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने कमवा आणि शिका योजना, विद्यार्थिनींसाठी मुली शिकवा मुली घडवा योजना यासारख्या कल्याणकारी योजना हाती घेऊन अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत उपलब्ध करून दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी विद्यापीठ परिसरात सुसज्ज विद्यार्थी वसतिगृह तसेच विद्यार्थिनी वसतिगृह उभारण्यात आलेले आहे। विद्यापीठ परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य केंद्रही उभारण्यात आलेले आहे। विद्यापीठाने माजी विद्यार्थ्यांचा मंच स्थापन केलेला असून पालकांचा देखील मंच स्थापन होत आहे। या दोन्ही मंचांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यात विद्यापीठ विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या सूचनांचा विचार विद्यापीठ करत असते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा महोत्सव, युवा स्पंदन यासारखे उपक्रम घेतले जातात। विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी विद्यापीठाने प्लेसमेंट सेल त्याचप्रमाणे व्यवसाय मार्गदर्शन कक्षही सुरू केलेला आहे। विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी मुलाखतीची तयारी कशी करावी या संदर्भातही मार्गदर्शन केले जाते। विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरात विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। त्याद्वारे विविध सुविधा पुरवल्या जातात। या विद्यापीठाचे विद्यार्थ्यांनी केवळ उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातच नव्हे तर सर्व दृष्टीने विकसित व्हावे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा अशी विद्यापीठाची भूमिका आहे। यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि क्रीडा विभाग या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले जातात। सोलापूर विद्यापीठात क्रीडा विभागासाठी सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे। महाराष्ट्र शासनाने जे आम्हाला 2480 एकर जमीन दिलेले त्यामध्ये लवकरात लवकर आपले प्रशासन भवन तिकडे बांधायचं आहे, एक्झामिनेशन भवन बांधायचं आहे आणि ज्या डिसेंबर 2019 क्रीडा महोत्सव आपल्याला घ्यायचा आहे तो क्रीडा महोत्सव आपल्याला त्या नवीन जे 480 एकर जागेमध्ये जी आपल्याला जागा मिळाली आहे त्यामध्ये आम्ही 100 एकर जागा खास क्रीडा विभागासाठी रिझर्व केलेली आहे। त्यामध्ये आम्ही क्रीडा विभागासाठी आणि क्रीडा महोत्सवासाठी लागणारे सर्व प्रकारचे स्टेडियम आणि जे काही ग्राउंड्स आहेत ते सर्व ग्राउंड तयार करून घेऊन डिसेंबरमध्ये जो क्रीडा महोत्सव होणार आहे सोलापूर विद्यापीठाचा, हा सोलापूर विद्यापीठाला मिळालेला पहिला बहुमान आहे आणि तो आपण यशस्वी पद्धतीने त्या 480 एकरमध्ये पूर्ण आपले क्रीडा स्टेडियम तयार करून ग्राउंड्स तयार करून तिथे करणार। विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा महाराष्ट्रात सर्वात आधी निकाल घोषित करणारा विभाग म्हणून नावलौकिकास पात्र ठरलेला आहे। माननीय कुलपतींनी देखील विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामगिरीचे कौतुक केलेले आहे। राजेश अग्रवाल समितीच्या परीक्षांबाबतच्या शिफारसी अंमलात आणण्यात हे विद्यापीठ महाराष्ट्रात आघाडीवर आहे। विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑनलाईन परीक्षा घेणे तसेच क्वेश्चन बँक सारख्या योजना यशस्वीपणे राबवण्यास प्रारंभ केलेला आहे। विद्यापीठाचा शिक्षण संशोधन आणि विकास विभाग हा देखील सतत संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत आहे। महाविद्यालय आणि विद्यापीठाला संशोधनासाठी अधिकाधिक निधी प्राप्त व्हावा या दृष्टीने हा विभाग सातत्याने प्रयत्नशील असतो। या विभागाच्या प्रयत्नामुळे विद्यापीठाला आणि महाविद्यालयांना संशोधनासाठी मागील वर्षभरात भरीव अनुदान मिळालेले आहे। सोलापूर विद्यापीठाचा वित्त विभाग हा देखील महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे। वित्त विभागाने बिल मॅनेजमेंट पेमेंट सिस्टीम ही संगणक प्रणाली विकसित केलेली असून त्याद्वारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राधिकरण सदस्य आणि इतरांच्या देयक ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात। या विभागाने आतापर्यंतचे सर्व आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण केलेले आहे। विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रातर्फे ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात ग्रंथ व संशोधन पत्रिका खरेदी करण्यात आलेल्या आहेत। या केंद्रामार्फत
विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। चांगल्या कार्याचा गौरव करण्यासाठी विद्यापीठ दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करते। यात उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट अध्यापक, गुणवंत कर्मचारी या पुरस्कारांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते। समाज प्रबोधनासाठी विद्यापीठाने दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने 4 व्याख्यानमाला सुरू केलेल्या आहेत। या व्याख्यानमालेत दरवर्षी विविध मान्यवर वक्त्यांची भाषणे होतात आणि त्यातून समाज प्रबोधनाचे कार्यही घडते आहे। सोलापूर विद्यापीठाने 7 गावे दत्तक घेतली असून त्या गावातील सुविधांसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी निधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे। विद्यापीठातील प्रशासन विभाग प्रशासकीय यंत्रणेची घडी चांगल्या रीतीने बसवण्यात यशस्वी झालेला आहे। शिस्त आणि पारदर्शी काम ही या विभागाची वैशिष्ट्ये आहेत। मागील वर्षभरात विद्यापीठाने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी साध्य केलेल्या आहेत। SPD रुसा महाराष्ट्र यांच्याकडून विद्यापीठास इन्फ्रास्ट्रक्चर निधी म्हणून 15 कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे। त्यातून विद्यापीठाने प्रशासकीय इमारत आणि इतर इमारतींची कामे सुरू केली आहेत। त्याचप्रमाणे याच संस्थेतर्फे विद्यापीठात संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम यासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे। राज्य शासनाकडून विद्यापीठास इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। नवे उद्योजक घडविण्याचे काम यातून होत आहे। पुरातत्व विभागाच्या प्रमुखा डॉक्टर माया पाटील यांच्या संशोधन प्रकल्पाला 2.60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। विद्यापीठात प्रथमच रिफ्रेशर अभ्यासक्रम घेण्यात आला आहे। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांसमवेत सामंजस्य करार केलेले आहेत। त्यातून शिक्षण संशोधनाला चालना दिली जात आहे। फिनलँडमधील तुर्कू विद्यापीठासमवेत शाश्वत विकास अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने करार केलेला आहे। संकल्प तर अनेक आहेत, त्यांच्या पूर्ततेसाठी आश्वासक वाटचाल सुरू आहे। या विद्यापीठाने रुजवलेली श्रम संस्कृती ध्येयापर्यंत घेऊन जाईल हा विश्वास आहे। या विद्यापीठाला या जिल्ह्यातील जनतेकडून विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी, अध्यापक, अधिकार मंडळांचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधी यांची भक्कम साथ आहे। कवी दत्ता हलसगीकर यांनी लिहिलेल्या विद्यापीठ गीतातील या सुंदर ओळी यावेळी आठवतात। अध्ययन समृद्ध होऊ ध्यास धरोनी, श्रम संस्कृती वाढवूया यत्न करोनी, ज्ञान कला विज्ञान ध्वजा ही अंबरी विलसो, ज्ञान रूप देव धर्म जीवनी असो, करुणेचा अमृत घन या मनी बसो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची वाटचाल हाच वसा घेऊन पुढे सुरू आहे। या विद्यापीठाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात चांगला नावलौकिक प्राप्त करून देण्याच्या दिशेने ही वाटचाल अशीच सुरू